किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गाजराची चटणी. सर्वात प्रथम गाजर स्वच्छ धुवून पुसून त्याचे असे बारीक काप करून घ्यायचे आणि त्यात आपल्याला खलबत्त्यामध्ये घालून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही हे बारीक फेचून घ्यायचे. तुम्ही ही गाजराची चटणी मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता, पण जेव्हा आपण खलबत्त्यामध्ये बनवतो तेव्हा त्याची टेस्ट काही वेगळीच असते, म्हणून आता आपण खलबत्त्यामध्ये ठेचत आहोत. सध्या बाजारामध्ये गाजराचा सीझन आहे, सुरू आहे, तुम्ही ही बनवू शकता चटणी. त्यानंतर इथे आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. इथं आपण स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घ्यायची आणि एक चमचा शेंगदाण्याचं कूट घेतलेलं. त्यानंतर आता आपल्याला चवीनुसार ह्यात मीठ घालायचंय. तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जर थोडंसं जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरची अजून ॲड करू शकता. आणि हे सगळं आपण घातल्यानंतर पुन्हा आता हे आपल्याला ठेचून घ्यायचं. खूप एकदम जास्त बारीक करायचं नाही आहे, थोडंसं जाडसर भरडसर ठेवायचं आहे, जेणेकरून ह्याची टेस्ट खूप छान लागते. हे आपल्याला चमच्याने असं एकत्र करत सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्या चटणीला खूप छान अशी टेस्ट येईल. आणि असं चमच्याने हळूहळू मिक्स करत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तुम्ही अजून सुप्रियात किचन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा सर्वात प्रथम ते तुमच्याजवळ नक्की पोहोचतील. अशी गाजराची चटणी तुम्ही नक्की करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये कळण्यास अजिबात विसरू नका. ही गाजराची चटणीची रेसिपी तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये सगळीकडे शेअर करा. थँक्यू.